Today we are going to learn satellites. What is meant by satellite? Some heavenly bodies revolve around the planets are called satellites. Satellites too get their light from the sun. म्हणजे ज्या काही हेवनली बॉडीज आहेत त्या प्लॅनेट्सच्या भोवती रिव्हॉल्युशन करतात, म्हणजे प्लॅनेट्सच्या भोवती फिरतात, त्यांना सॅटेलाइट्स असं म्हणतात. प्लॅनेट्स काय करतात? सनच्या भोवती, दे रिव्हॉल्व अराउंड द सन, अँड सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट्स. सॅटेलाइट्स काय करतात? प्लॅनेटभोवती फिरतात आणि प्लॅनेट सन म्हणजे सूर्याभोवती फिरतात. आणि हे जे सॅटेलाइट्स असतात त्यांना लाईटसुद्धा कुणापासून मिळतो? सूर्यापासून मिळतो. Satellites get their light from the sun. We see the moon in the night. रात्री आपल्याला आकाशात काय दिसतो? चंद्र दिसतो. Moon also revolves around the earth. म्हणजे चंद्रसुद्धा काय करतो? पृथ्वीभोवती फिरतो. So it is called the satellite of the earth. म्हणून त्याला पृथ्वीचा सॅटेलाइट, सॅटेलाइटला मराठीमध्ये म्हणतात उपग्रह. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. अँड इट इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. म्हणजे तो पृथ्वीचा काय आहे? नैसर्गिक उपग्रह आहे. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. म्हणजे प्लॅनेट्स किंवा ग्रह सूर्याभोवती फिरतात, तर ते एकटे फिरत नाहीत, ते त्यांच्या सॅटेलाइट्सला म्हणजे उपग्रहांना सोबत घेऊन फिरतात. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. चला तर ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया कसे प्लॅनेट्स सॅटेलाइट्सला घेऊन फिरतात ते. ऑन द स्क्रीन यू कॅन सी द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन अलॉंग विथ द मून. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसते स्क्रीनवर की जी पृथ्वी आहे ती काय करते? सूर्य सेंटरला आहे आणि ती तिच्या ऑर्बिटमधून आपल्या मूनला, चंद्राला, सॅटेलाइटला सोबत घेऊन काय करते? रिव्हॉल्युशन करते. कुणाभोवती? सूर्याभोवती. असं प्रत्येक प्लॅनेट काय करतो? आपले मून सोबत घेऊन त्याचं आपलं परिभ्रमण किंवा सूर्याभोवतीची फेरी पूर्ण करत असतो.